लोकसभा निवडणुकांच्या तारकांची येत्या एक ते दोन दिवसात घोषणा केली जाणार आहे मात्र त्याआधीच राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी जाळल्या जात आहेत याची सुरुवात स्वतःचे पक्ष फुटलेल्या ठाकरे आणि शरद पवारांनी केली भविष्यात पुन्हा कुणी वाकड्यात गेलं तर मला शरद पवार म्हणतात एवढं लक्षात ठेवा असा गर्भित इशारा अजितदादांच्या शिलेदार सुनील शिळकेंना शरद पवारांनी दिलाय तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनी मोदींना वाचवलं नसतं तर ते कचऱ्याच्या डब्यात असते असं आक्रमक विधान केलंय त्यामुळे पक्ष फुटलेल्या दोन्ही जखमी वाघांनी एकाच दिवशी फोडलेल्या आक्रमक दरकाळीचा अनेकांनी धसका घेतलाय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीआधीच असं रौद्र रूप का धारण केलंय आक्रमक पवित्रा घेण्यामागचं नक्की कारण काय हे जाणून घेऊयात नमस्कार मी अमोल तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी लोणावळ्यात शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी मावळचे माजी आमदार मदन बाफना यांनी पवारांना अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके धमकावत असल्याचं सांगितलं बापना यांच्या या तक्रारीनंतर शरद पवारांनी भर मेळाव्यात शेळकेंना सज्जर दम भरत तू आमदार कुणामुळे झाला त्यावेळी सभेला इथं कोण आलं होतं त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता असा खडा सवाल केला एवढंच नाही तर उमेदवारीचा फॉर्म भरताना पक्षाचं चिन्ह आणि नेत्याची सही लागते ती सही माझी असल्याची आठवणही शेळकेंना पवारांनी करून दिली जे कार्यकर्ते आणि माझे आमदार तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले त्यांनाच तुम्ही दमदाटी करताय त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे एकदा दमदाटी केली तेवढी बस पुन्हा असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात एवढं लक्षात ठेवा तसेच मी या रस्त्याने कधी जात नाही मात्र या रस्त्याने जाण्याची कोणी स्थिती निर्माण केली तर त्याला सोडतही नाही अशी सज्जड तंबी पवारांनी शेळकेंसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिली तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आक्रमक विधान करत औसा येथे थेट मोदींच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत बाळासाहेब नसते तर मोदी कचऱ्याच्या पिठेत दिसले असते असं विधान केलंय ज्यावेळी मोदी नाव कोणाला माहीत नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसतायत असं सांगत मोदींचं कौतुक आम्हाला सांगू नका आमचे कट्टर शिवसैनिक आणि जीवाला जीव देणारे कट्टर मावळे पुरेसे आहेत जेव्हा अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या पेटीत टाकायला निघाले होते तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदी दिसलेच नसते असा आक्रमक पवित्रा ठाकरेंनी औसा येथे बोलताना घेतला ठाकरेंनी केवळ मोदींवरच भाष्य केलं नाही तर नुकत्याच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचाही खरपूस समाचार घेतला यावेळी शहांवर बोलताना ठाकरेंची जीभ घसरल्याचं दिसून आलं जळगावमध्ये बोलताना शहानी ठाकरेंवर भाष्य केलं होतं त्यावरच प्रत्युत्तर देताना देशाच्या गृहमंत्र्यांना मणिपूर पेटलं तिकडे जायची हिंमत नाही आणि महाराष्ट्रात फना काढतायत या नागोबाची काश्मीरमध्ये जायची हिंमत नाही तिथे शेपूट अरुणाचलमध्ये चीन घुसतोय तिथे शेपूट अशा शेपूट आल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावर फणा काढतोय असं म्हणत शिवसेना भाजपला गाडून मुठमाती देऊन पुढे जाईल असा जोरदार प्रहार उद्धव ठाकरे यांनी शहा यांच्यावर केलाय दरम्यान एकूणच काय तर ठाकरे आणि पवार यांचा पक्ष फुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या अजितदादा आणि शिंदेचे नेते पवार आणि ठाकरेंवर जोरदार टीका करत आले होते या टीकांना पवार आणि ठाकरेंनी वेळोवेळी प्रत्युत्तर पण दिलं पण आज दोन्ही नेत्यांनी लोकसभेपूर्वी ज्या पद्धतीनं आक्रमक विधान केलेली आहेत ते बघता लोकसभेच्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फोडणीटात ठसका अनेकांना लागेलच हे मात्र नक्की झालंय तर पवार ठाकरेंनी एकाच दिवशी फोडलेली ही ढारकळी अनेकांना धडकी भरवणारी असून येत्या काळात हे दोन्ही नेते अधिक आक्रमक होतील असं चित्र आता दिसू लागलंय आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद